विद्यार्थी कसे असावेत, आदर्शवादी विद्यार्थी असावेत, विद्यार्थी लाड लावणारे असावेत, विद्यार्थी हुशार असावेत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची नंदगावची भागशाळा आणि तुमची बॅच. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चुचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागणे कळ्यांचे फुलांचे, कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे वाग आता, सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली. नमस्कार मित्रांनो, मी सुधीर, तुमचा सुद्या बेट्या भैया. मला समजलं आपला गेट टुगेदर आहे, खूप भारी वाटलं. मी तुम्हाला विसरलेलो नाही मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल पण मी पेरावरील त्या पहिल्या मीटिंगला हजर होतो बरं का. त्या दिवशी सगळ्यांनी माझी आठवण काढली, मला भरून आलं, मला पटलं माझ्या भावांनो तुम्ही मला विसरलेलं नाही. शैलेंद्र नीलम बरोबर माझ्या फोटोचंही तुम्ही पूजन केलं, त्याबद्दल खूप आभार. आज सगळ्यांना एकत्र आलेलं पाहून वाटतं देवा, देवा फक्त मला आजचा दिवस पृथ्वीतलावर पाठव, कारण माझा स्वर्ग देवा तुझ्याजवळ नाही तर या हॉलमध्ये अवतरला आहे. मला सगळ्यांना भेटायचं आहे, भरपूर गप्पा मारायच्या आहेत. या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनात मला भाग घ्यायचा आहे, पण ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. मी आज तुमच्यासोबत नाही, मी आज खूप खूप मिस करतो तुम्हाला. तुम्हाला सर्वांना सांगायची गोष्ट अशी की ज्या दिवशी माझा अपघात झाला त्या दिवशी सायंकाळी 6 दरम्यान मला दवाखान्यातून घरी आणलं. दवाखान्यापासून घरी आणेपर्यंत माझ्या शेजारी
माझा परमंट जोडीदार जयद्या सावत होता. मी गेलेली घटना त्याला पचत नव्हती, माझा मृत्यू त्याला मान्य नव्हता. आजही मला कॉलेजमधील अनेक गोष्टी आठवतात. कॉलेजमध्ये केलेला दंगा, मस्ती, या सगळ्या गोष्टी आठवतात. कधी वर्गातील बेंच बांधून ठेवायचे, तर कधी वर्गात फटाक्याची माळ लावायची, कधी वर्गात वेगळाच आवाज काढायचा आणि खूप दंगा करायचा, शिक्षकांना सारे हैराण करून टाकायचं. आमच्या वर्गातल्या आमच्या वर्गमैत्रिणी पूजा, अश्विनी, सोनम, सविता, सुनीता, सुप्रिया या सगळ्याच मैत्रिणी, तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते, खूप म्हणजे खूप. सुशांत, दसरा जवळ आला आहे बरं का, आपल्याला नवरात्रीला बसायचं आहे, उपवास करायचा आहे. भावा, आपली नवरात्रीची जोडी ही खूप दिवसापासूनची आहे, आपण खूप दिवसापासून उपवास करतो. लक्षात ठेव, दसरा जवळ आलेला आहे, मी तुला विसरलेलो नाही. ठीक आहे मित्रांनो, मी जास्त काही सांगत नाही, पण तुम्ही सगळेजण मस्त राहा, आनंदी राहा. तुमचा पृथ्वीवरील रोल अजून खूप मोठा आहे, स्वतःला घडवण्यात प्रत्येक दिवस घालवा आणि पृथ्वीवरील चांगला माणूस बना. आईवडिलांचे नाव मोठे करा, आपल्या समाजासाठी झटा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा, कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत, कारण हे दिवस पुन्हा येणार नाही, कारण हे दिवस पुन्हा येणार नाही. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आपल्या राजकीय प्रवाह जरी वेगळे असले, आपण एकमेकांच्या विरोधात जरी उभा राहिलो, तर तो आपला विरोधक नसून झालेल्या निवडणुकीपासून, निवडणूक आज झाली तर उद्या आपण हा माझा वर्गमित्र आहे, म्हणून खांद्यावर हात टाकून आपण एकमतानं राहिलं पाहिजे. नंदगावात मी 31 वर्ष झालं एकाच ठिकाणी काम करतो आणि याच खरं श्रेय माझ्या शाळेला, माझ्या संस्थेला आणि माझ्या नंदगाव या गावाला जात.